विद्यार्थी मित्रों, आज आपण 8th स्टैंडर्ड मधील चैप्टर नंबर 15 एरिया पार्ट। मागील लेक्चर मध्ये आपण मागील पीरियड मध्ये आपण एरिया पॅरलोग्रामचा पाहिले, त्याचा फॉर्म्युला पाहिला, त्या फॉर्म्युला आधारित काय करेल आपण काही एग्जांपल प्रॅक्टिस सेट आपण काय केलं या ठिकाणी सॉल्व केलेलं आहे। आता आपला पुढचा फिगर पाहिजे, पुढची फिगर कोणती दिली आपल्याला बघायला लागते। पुढचा जो क्वाड्रिलॅटरल दिला आपला तो रोम्बस दिलेला आहे, मग त्या रोम्बसचा आपला एरिया काढायचा आहे। मग रोम्बस म्हणजे कोण आहे, रोम्बस कशाला बनायचे, तर रोम्बस म्हणजे एक पॅरलोग्राम आहे, फक्त त्या पॅरलोग्राम मध्ये त्याच्या चारही साईड कशा आहेत, इक्वल आहेत। हुज अ क्वाड्रिलॅटरल हुज ऑल साईड्स आर इक्वल ऑर क्वाड्रंट, दीज क्वाड्रिलॅटरल आर क्वाड रोम्बस। मग त्या क्वाड्रिलॅटरलला काय म्हणायचे, रोम्बस असं। हे सगळ्या चारही बाजू काय असल्या की या ठिकाणी क्वाड्रंट असल्या की तो झाला रोम्बस। मग त्याचे हे दोन काय आहेत, डायगोनल बघायचे, दोन काय डायगोनल बरोबर। मग आता एरिया ऑफ रोम्बस म्हणलं आपण या ठिकाणी, एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू काय फॉर्म दिलाय, 1/2 प्रॉडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल, प्रॉडक्ट ऑफ लेंथ ऑफ काय डायगोनल, डायगोनल म्हणजे काय कर्ण प्रमाणे, हा असतो डायगोनल। लक्षात घ्या जो सेगमेंट आहे की असा सेगमेंट की तो काय करतो, त्या क्वाड्रिलॅटरलचे जे अपोजिट वर्टेक्स आहेत त्या अपोजिट वर्टेक्स काय करतो, या ठिकाणी जॉईन करतो, या अपोजिट वर्टेक्स आहे त्या अपोजिट वर्टेक्स जॉईन करणारा या ठिकाणी सेगमेंट म्हणजेच काय म्हणतो आपण, त्या क्वाड्रिलॅटरलचा डायगोनल असतो। म्हणजे एका क्वाड्रिलॅटरलला किती डायगोनल आहेत, दोन डायगोनल, मग हा एक डायगोनल झाला आणि हा एक काय दुसरा डायगोनल झाला। आणि मग रोम्बसचा जर आपल्याला या ठिकाणी एरिया काढायचा असेल तर रोम्बसचा एरिया म्हणजे प्रॉडक्ट ऑफ लेंथ ऑफ काय डायगोनल। मग आता 1/2 प्रॉडक्ट ऑफ लेंथ ऑफ काय डायगोनल, या पद्धती मध्ये आपण काय घेतलं त्याला, आणि किती डायगोनल, दोन डायगोनल, म्हणून 1/2 d1 × d2 असं म्हणलं तरी चालत लागतं। d1 × d2 म्हणजेच काय, हा डायगोनल इथं म्हणतो d1 × d2, जसं आपण l आणि b आपण म्हणतो की लेंथ आणि ब्रेथ असं म्हणतो, जसं इथं आपल्याला d1 × d2 सुद्धा आपल्याला काय करता येतं, या ठिकाणी घेता येतं। मग इथं काय करतो, शॉर्ट मध्ये आपण या ठिकाणी एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू 1/2 प्रॉडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल, प्रॉडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल, या पद्धतीमध्ये काय आपला त्या ठिकाणी फॉर्म्युला आहे। आता या युजिंग फॉर्म्युला वी कॅल्क्युलेट द एरिया ऑफ रोम्बस, त्या रोम्बसचा काय करायचं, या ठिकाणी आपल्याला एरिया काढायचा आहे। आणि मग या फॉर्म्युल्यावर आधारित आपल्याला काय केलं, या ठिकाणी पहा की आपलं प्रॅक्टिस सेट काय 15.2, मग प्रॅक्टिस सेट 15.2 कॅल्क्युलेट, प्रॅक्टिस सेट 15.2, प्रॅक्टिस सेट 15.2 आपण पाहून घेऊ। मग लक्षात घ्या काय म्हणलं, या ठिकाणी द लेंथ ऑफ एक नंबर, द लेंथ ऑफ डायगोनल्स ऑफ रोम्बस आर 15 cm and 24 cm। म्हणजे बघा एकदम फर्स्ट एक्झाम्पल आहे ठिकाणी, फर्स्ट एक्झाम्पल मध्ये काय दिलं बघा लक्षात घ्या, रोम्बस ऑफ डायगोनल, त्या डायगोनलचे काय केलं, या ठिकाणी लेंथ दिली बरे, डायगोनल ऑफ रोम्बस म्हणजे त्या ठिकाणी त्याची काय केली आपल्याला, लेंथ दिली। काय लेंथ दिली बघा लक्षात घ्या, एक म्हणून आपण d1 लक्षात घ्या, d1 इज इक्वल टू काय 15 cm म्हणून आहोत, म्हणजे पहिला डायगोनल, आणि दुसरा डायगोनल d2 इज इक्वल टू काय या ठिकाणी 24 cm, d2 इज इक्वल टू 24 cm। मग आता काय आहे, एरिया ऑफ रोम्बस, एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू 1/2 प्रॉडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल, प्रॉडक्ट ऑफ लेंथ ऑफ काय डायगोनल इज इक्वल टू 1/2 म्हणजेच काय, d1 × d2 म्हणून
बर प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल म्हणजे डायगोनल कोणता एक डी1 आणि दुसरा कोणता आपला डी2 हा डायगोनल आहे. डी1 काय दिले तुम्हाला बघा की 1 अपॉन 2 इनटू डी1 दिला 15 आणि डी2 दिला किती 24 बर आहे. मी आता 2 ने काय करते या ठिकाणी डिवाइड करते कशाला 24 ने डिवाइड करू 2 1 2 2 2 2 4 म्हणजे 12 झालं बर आहे. आणि मग नंतर 15 × 12 मग 15 × 12 म्हणल्यानंतर 12 × 5 = 60 + 4 = 12 + 12 = 18 म्हणजेच या ठिकाणी एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू काय झालं 180 square centimeter बरोबर आहे. 180 square centimeter म्हणजे आपल्याला या ठिकाणी त्या एरिया जर रोम्बसचा काढायचा असेल तर डायगोनल आणि जर डायगोनलच्या लेंथ जर आपल्याला माहीत असतील फॉर्म्युला जर आपल्याला माहीत असतील तर आपल्याला काय करता तो एरिया ऑफ रोम्बस करता येतो. त्यानंतर सेकंड नंबर आपण बघा. सेकंड नंबर मध्ये काय आहे लेंथ ऑफ डायगोनल ऑफ रोम्बस आर 16.5 अँड 14.5 इथं सुद्धा डायगोनलची काय केली आपल्याला लेंथ दिली दोन्ही लेंथ दिली फक्त त्या लेंथ काय केलं आपल्याला पॉइंट मध्ये दिली बरोबर डेसिमल पॉइंट मध्ये दिलं. मग काय अडचण आहे आपल्या याच्यामध्ये काय नाही डी वन इज इक्वल टू म्हणायचं काय डी वन इज इक्वल टू 16.5 सेंटीमीटर आणि डी टू इज इक्वल टू काय 14.2 सेंटीमीटर पा 14.2 सेंटीमीटर आपला फॉर्म्युला एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू काय 1/2 × प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल बरोबर आहे. लेंथ ऑफ काय डायगोनल म्हणजे किती झालं बघा लक्षात घ्या 1/2 × 1/2 × D1 × काय घेऊन आपण D2 घेऊ बरोबर आहे. मग D1 किती आहे D1 आपण घेतलं 16.5 आणि D2 घेतलं 14.2 म्हणजे तुम्ही काय केलं डिवाइड करू कशाला 14.2 ला इव्हन नंबर येतो मग आता 14.2 ला डिवाइड केल्यानंतर बेस 14 आणि बे इक्वल बे म्हणजे 7.1 म्हणजे आता काय करणार 16.5 × 7.1 यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. मग 16.5 × 7.1 यांचं मल्टिप्लिकेशन बघा एक मल्टिप्लाय करणार तर तुझे तो आपल्याला गुणाकार माहिती नंतर 7 + 35 = 3 7 + 4 = 5 5 + 4 = 11 बरोबर फायला 5 + 6 + 5 = 11 कॅरी 1 आता 7 = 1 माझा 1 आणि 2 दोन अंकानंतर दर्शवल्याच्या 117.15 कोणी केलंयचं एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू काय होईल 117.15 स्क्वेअर सेंटीमीटर. या अडचण एक बघा याच्यामध्ये या पद्धतीमध्ये काय करताना आपल्याला त्याचा एरिया काढता येतो म्हणजे ज्यावेळेस आपल्याला डायगोनल माहीत असते बरोबर दोन्ही डायगोनलची लेंथ आपल्याला ज्यावेळेस माहीत असते त्यावेळेस काय करता येतं तुम्हाला या पद्धतीमध्ये त्याचा आपल्याला या ठिकाणी एरिया काढता येतो बरोबर. आता आपण सेकंड थर्ड नंबरचं एक्झाम्पल थर्ड नंबरमध्ये काय दिले ते पाहा. थर्ड नंबरमध्ये पाहा या ठिकाणी थर्ड नंबरमध्ये आपल्याला पेरिमीटर ऑफ रोम्बस दिलाय सॉरी पेरिमीटर ऑफ रोम्बस इज 100 सेंटीमीटर दे पेरिमीटर ऑफ काय या ठिकाणी रोम्बस काय दिले आपल्याला 100 सेंटीमीटर लेंथ ऑफ डायगोनल इज 48 सेंटीमीटर व्हॉट इज द एरिया ऑफ द क्वाड्रिलॅटरल बरोबर आहे. म्हणजे रोम्बस हा काय क्वाड्रिलॅटरल काय थोडं वेगळ्या पद्धतीमधलं एक्झाम्पल दिले बघा लक्ष द्या. रोम्बस आहे त्या रोम्बसचा काय केला या ठिकाणी पेरिमीटर दिला मग आपण काय करू या ठिकाणी थर्ड नंबर पहा पेरिमीटर ऑफ रोम्बस रोम्बस इज इक्वल टू 100 सेंटीमीटर बरे किती आहे 100 सेंटीमीटर आणि डायगोनल लेंथ ऑफ डायगोनल इज इक्वल टू म्हणजे D1 इज इक्वल टू त्याला काय आपण या ठिकाणी 48 सेंटीमीटर आहे. D1 इज इक्वल टू 48 सेंटीमीटर
मग आता काय केलं या ठिकाणी आरंभ से घेतला आपण बरोबर आरंभ से त्याची हे डायगोनल आहेत हे दोन्ही आता एक डायगोनल आपल्याला माहिती झालं दुसरा डायगोनल माहिती का आपल्याला नाही माहिती मग आता दुसरा डायगोनल आपल्याला काढावं लागेल लक्ष आता इथं दुसरा डायगोनल काढायचा आहे म्हणल्यानंतर कशा पद्धतीमध्ये काढायचा आहे काही आपल्याला काय करायचं या ठिकाणी प्रॉपर्टी युजिंग काय करायचं या ठिकाणी प्रॉपर्टी आपल्याला प्रॉपर्टीचा यूज करून काय करायचं आपल्याला या ठिकाणी डायगोनल काढायचा आहे आणि डायगोनल माहीत झाला म्हणजे आपल्याला काय करता येतो त्याचा एरिया तुम्हाला काढता येईल आता एरिया कसा काढायचा तो पाहून घ्या आता एरिया काढत असताना त्या ठिकाणी तर ते आपल्याला डायगोनल माहीत असणं गरजेचं आहे आणि डायगोनल माहीत असतील तर त्याचा आपल्याला काय करता येतो बरोबर एरिया काढता येतो रोम्बस दिला आपल्या ठिकाणी हा रोम्बस आहे त्याचे साईड आहेत मग आता पेरिमीटर ऑफ रोम्बस दिले त्याच्यावर बघा लक्ष द्या पेरिमीटर ऑफ रोम्बस काय फॉर्म्युला आपल्याला माहिती पेरिमीटर 4 × साईड पेरिमीटर ऑफ रोम्बस इज इक्वल टू 4 × काय दिलं आपल्याला साईड दिले 4 × साईड म्हणजे फार लक्ष द्या काय केलं या ठिकाणी 4 × साईड म्हणजे या ठिकाणी पेरिमीटर दिला 100 इज इक्वल टू 4 × साईड तर साईड आपल्याला साईड माहीत नाही मग याच्यावर काय करता येईल तुम्हाला तुम्ही साईड काढता येते इज इक्वल टू साईड म्हणजे साईड इज इक्वल टू काय दिलं 25 बरे 4 × 4 = 8 × 4 = 20 बरे ना 4 ने काय केलं भाग दिला म्हणजे 25 झालं मग साईड किती झाली 25 झाली बरे इक्वल साईड म्हणजे सगळ्या साईड काय झाल्या 25 झाले 25 cm कोणाची रोम्बस आता एक डायगोनल दिला तुम्हाला 48 cm मग हा काय केला आपण 48 cm काय झाला बरे 48 cm घेतला म्हणजेच काय झाला 24 बरे डायगोनल ऑफ आता प्रॉपर्टी आपल्याला माहिती डायगोनल ऑफ रोम्बस बायसेक्ट इच अदर परपेंडिकुलर बायसेक्ट इच अदर परपेंडिकुलर लगेच परपेंडिकुलर सुद्धा घेऊन टाका परपेंडिकुलर बायसेक्ट इच अदर बरे परपेंडिकुलर बायसेक्ट इच अदर काय होईल बघा आता म्हणजेच काय करायचं या ठिकाणी बघा आता ह्याला नाव देऊन टाकू आपण ABCD बरे आणि त्यांचा जो या ठिकाणी इंटरसेक्टिंग पॉइंट आहे तो इंटरसेक्टिंग पॉइंट आपण एम घेतला सर ABCD हा क्वाड्रंट रोम्बस घेतला आणि त्या रोम्बसचे जे डायगोनल आहेत ते एकमेकांना कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात एम या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात आणि हे इंटरसेक्ट करत असताना परपेंडिक्युलर असतात आणि एकमेकांना बायसेक्ट म्हणून काय म्हणतो आपण परपेंडिक्युलर बायसेक्ट इच अदर म्हणजेच या ठिकाणी त्यांच्यामध्ये होणारा जो अँगल आहे तो अँगल किती डिग्रीचा आहे 90 डिग्रीचा आहे किती डिग्रीचा आहे 90 डिग्रीचा म्हणून आपण इथं काय करू या ठिकाणी ए बी एम इज इक्वल टू 1/2 × काय बी डी इज इक्वल टू 1/2 × 40 इज इक्वल टू 24 cm बी एम आणि एम डी इज इक्वल टू बी एम आणि एम डी हे काय केलं आहे बायसेक्ट करतात म्हणजेच सॉरी एम हा पॉइंट बायसेक्ट करतो किंवा डायगोनल हे काय करतात एकमेकांना बायसेक्ट करतात म्हणजे बी एम आणि एम डी हे काय असले पाहिजे हाफ ऑफ द बी डी असले पाहिजे बरे बी एम आणि एम डी हा हे जे सेगमेंट आहे ते सेगमेंट हाफ ऑफ द काय असले पाहिजे बी डी बी डी या डायगोनल पेक्षा काय असले पाहिजे ते अर्धे असले पाहिजे म्हणून त्यांची लेंथ आपण काय घेतली 24 cm ही प्रॉपर्टी आपली झाली 7th स्टँडर्ड मध्ये अलग पॅरालोग्राम यांच्या प्रॉपर्टी आपल्या झाल्या त्या प्रॉपर्टीचा उपयोग पूर्णच काय करतो आपण या ठिकाणी डायगोनल आर बायसेक्ट इच अदर म्हणजे अर्धा बायसेक्ट करतात अर्धा होतात म्हणून 24 cm बी एम आणि काय झालं एम डी आपल्याला कमी झालं आता त्यानंतर काय करायचं बघा लक्ष द्या हा ए एम बी हा ट्रायंगल घ्यायचा आता या ए एम बी या ट्रायंगल मध्ये आपला पायथागोरसचा थेरम यूज करतो आपण लक्ष द्या पायथागोरसचा थेरम वापरला म्हणून आता काय करायचं या ठिकाणी ए एम इन अ ट्रायंगल ए एम बी मेजरमेंट ऑफ अँगल एम इज इक्वल टू किती 90 डिग्री कारण 90 डिग्री का घेतला कारण की डायगोनल ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर टू इच अदर
एकमेकांना काय असतात ते परपेंडिक्युलर असतात. म्हणून या ठिकाणी होणारा जो अँगल आहे तो किती डिग्रीचा आहे, 90 डिग्रीचा त्यांचा अँगल आहे. 90 डिग्रीचा अँगल झाल्यामुळे हा जो ट्रायंगल आहे तो ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल, हा सुद्धा आणि हा सुद्धा, चारही जे ट्रायंगल या ठिकाणी मिळतात 1, 2, 3, 4 हे चारही ट्रायंगल काय होतात, राईट अँगल ट्रायंगल होतात. त्याच्यातला आपण एक घेतला आपण अनेक ए एम बी हा घेतला. ए एम बी मध्ये हा ए बी हे काय हायपोटेनस आहे, बी एम ही एक साइड आहे आणि ती दुसरी साइड कोणती ए एम आहे. म्हणजे जर आपला हायपोटेनस आणि एक साइड माहित असेल तर तिसरी साइड आपल्याला पायथागोरसच्या थेरम नुसार काय करता येते, काढता येते. आपण हे 7th स्टँडर्ड मध्ये पाहिले. म्हणून बाय पायथागोरस थेरम म्हणून आपण इथं बाय पायथागोरस थेरम, बाय पायथागोरस थेरम काय या ठिकाणी बघा, हायपोटेनस स्क्वेअर म्हणजे कोणाचा, ए बी स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साइड स्क्वेअर म्हणजे ए एम स्क्वेअर आणि सेकंड साइड स्क्वेअर म्हणजे कोणाचा, बी एम स्क्वेअर. आता ए बी स्क्वेअर आपल्याला माहिती आहे, ए बी किती झालं, ए बी आपल्याला 25 माहित झाले. ए बी इज इक्वल टू म्हणजेच काय, 25 स्क्वेअर इज इक्वल टू. आता बी एम काढला आपण तर बी एम 24 म्हणजे सॉरी ए एम स्क्वेअर आणि बी एम काढला आपण किती, 24 म्हणून 24चा काय या ठिकाणी आपल्याला स्क्वेअर घ्यायचा आणि ए एम ही काय करायची, त्याची साईड काढायची. मग 25चा स्क्वेअर किती झाला आपल्याला माहिती, 625. ए एमचा स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे आणि 24चा स्क्वेअर आपल्याला माहिती किती आहे, 576 576. बरोबर आहे, या पद्धतीमध्ये काय केलं या ठिकाणी 576 आणि मग नंतर 625 आणि 500 किती या ठिकाणी 76 मायनसमध्ये घेतलं ए एम स्क्वेअर आणि यांचं सबट्रॅक्शन आलं किती आलं बघा, 49. अरेच्यात 15 मधून 6 गेले कलरे 9, 11 मधून 7 गेले कलरे 4 आणि मग याचं टिकिंग स्पीड म्हणजे ए एम इज इक्वल टू काय झालं या ठिकाणी 7 सेंटीमीटर. ए एम 7 सेंटीमीटर आहे म्हणजेच ए सी इज इक्वल टू 2 इंटू ए एम. 2 इंटू ए एम म्हणजे 2 इंटू 7 म्हणजेच काय झालं, 14 सेंटीमीटर. म्हणजेच आपला D1 इज इक्वल टू D2 इज इक्वल टू काय म्हणाल, 14 सेंटीमीटर. बघा आपलं एवढं सगळं आपण केलं कशासाठी, तर हे D2 काढण्यासाठी केलं जाते. सेकंड डायगोनलची लेंथ आपल्याला काढायची, कशी काढायची अजून एकदा नीट व्यवस्थित लक्षात घ्या. आधी आपल्याला पेरिमीटर दिला, त्या पेरिमीटरवरून मी काय केले, त्यांची साईड काढते. साईड म्हणजेच कोणती बघा लक्षात घ्या, ए बी इज इक्वल टू काय म्हणून आपण साईड इज इक्वल टू काय झालं, 25 म्हणजे ए बी साईड माहीत झाली. म्हणजे ए सी ए बी सी डी या सगळ्या साईड काय झाल्या, 25 सेंटीमीटरचं झाल्या. लक्षात, म्हणजे पेरिमीटर दिला, त्या पेरिमीटरवरून रोमबसची आपण काय केली, साईड काढली. त्यानंतर डायगोनलची प्रॉपर्टी वापरून आपण काय केलं, ते डायगोनलचा दोन हाफ पार्ट केला, तर हाफ पार्ट किती आला, 24 सेंटीमीटर. तो पार्ट म्हणजे बी एम आणि काय एम डी. मग आता हा राईट अँगल ट्रायंगल घेतला, या ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेनस माहिती, साईड फर्स्ट साईड माहिती, आपल्याला सेकंड साईड पायथागोरसच्या थेरमनुसार आपल्याला काय करता येते, सेकंड साईड म्हणजे कोणती, ए एम ही सेकंड साईड आपल्याला काढता येते. आणि ए एम ही सेकंड साईड मिळाली म्हणजेच आपल्याला त्याचा डायगोनल काढता येतो. डायगोनल हा त्याच्या काय असला पाहिजे, दुप्पट असला पाहिजे. म्हणून 2 इंटू ए एम घेतलं, 14 सेंटीमीटर. म्हणजेच D1 आपल्याला माहिती, D2 माहिती. आता आपल्याला काय करता येतं, या ठिकाणी त्याचा एरिया काढता येतो. म्हणून एरिया ऑफ काय, रोम्बस, एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू 1/2 इंटू मी आता D1 इंटू D2 घेतो. बरोबर, प्रॉडक्ट ऑफ लेंथ ऑफ काय, डायगोनल म्हणजे D1 इंटू D2. मग 1/2 इंटू D1 किती वेळा लक्षात घ्या, 48 आणि D2 किती आहे, 40. मग बेस 14 दोन्ही काय केलं या ठिकाणी, 14 ला 14 ला काय केला, भाग दिला. आणि मग आता यांचा गुणाकार 48 इंटू 7 आणि 48 इंटू 7 साठी 56 45 728 28 5 किती झाले, 33 म्हणजे 336 या पद्धतीमध्ये काय याचं आन्सर आपल्याला मिळतं, स्क्वेअर सेंटीमीटर. 336 स्क्वेअर सेंटीमीटर हा काय होतो, त्या रोम्बसचा आपल्याला काय मिळतो, एरिया मिळतो, 336 स्क्वेअर सेंटीमीटर. लक्षात, म्हणजे लक्ष द्या काय केलं आपण, पेरिमीटर दिला, त्या पेरिमीटरवरून साईड काढली,
साइड माहित झाली आपल्याला, त्यानंतर यूजिंग प्रॉपर्टी ऑफ डायगोनल बीएम इज इक्वल टू 1/2 × 2 BD म्हणजे बीएम किती झाला 24 झाला. नंतर आपण इथे काय केलं, एक राईट अँगल ट्रायंगल घेतला आणि त्या राईट अँगल ट्रायंगल वरून पायथागोरसच्या थेरमनुसार एएम काढलं, आणि एएम काढल्यानंतर आपल्याला सेकंड साईड काय या ठिकाणी मिळाली, सेकंड डायगोनल मिळाला. सेकंड डायगोनल माहीत झाला म्हणजेच आपल्याला काय करता आलं, या ठिकाणी एरिया करता. त्यानंतर घ्या आता फोर नंबर मध्ये काय दिलं पहा. दोन्ही द लेंथ ऑफ डायगोनल ऑफ रोम्बस इज 30 cm अँड इट्स एरिया इज 240 square cm अँड इट्स पेरिमीटर मध्ये. आता त्याचा काय करायचं, आपल्याला पेरिमीटर काढायचं. बघा लक्ष द्या, ही लेंथ ऑफ डायगोनल म्हणजे एका डायगोनलची लेंथ दिली आपल्याला फोर नंबर. आपल्या सेकंड डायगोनलची लेंथ काढायची, डी वन इज इक्वल टू हाउ मेनी, आता डी वन इज इक्वल टू 30 cm. आता इथं काय करू आपण, आधी पाहिजे त्याला राव देऊन टाकू. आता सारखं रोम्बस हा ए बी सी डी, हा काय ए बी सी डी हा रोम्बस आहे, त्याच्या ऑल साईड ऑफ रोम्बस हा क्वाड्रंट, त्याच्या सगळ्या काय साईड क्वाड्रंट घेतल्या. बी सी आणि ए डी हे काय त्या ठिकाणी डायगोनल, त्याच्यापैकी बी सी इज इक्वल टू डी वन इज इक्वल टू, बरोबर आहे, बी सी इज इक्वल टू डी वन इज इक्वल टू काय केलं आपण, किती आहे 30 cm दिले आणि एरिया दिला आपल्याला. एरिया इज इक्वल टू काय, एरिया 240 square cm. आता एरिया माहिती झाला, एरिया माहिती म्हणल्यानंतर डी वन माहिती म्हणल्यानंतर आपल्याला काय करते, डी टू काढते, बरोबर आहे. मग डी टू काढू आपण, मग डी टू काढायचं म्हणजे आपण आता एरिया ऑफ रोम्बस, एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू 1/2 × d1 × d2 लिहितो मी. आता प्रॉडक्ट ऑफ काय, लेंथ ऑफ डायगोनल, एरिया माहिती आपल्याला 240, 1/2 × d1 किती आहे 30, तर डी टू आपल्याला काढायचे, बरं आहे, डी टू आपल्याला काढायचं. मग डी टू काढायचं म्हणजे आणखी तर मागायचं, दोन दिमाग दिला 15 झालं. आता 240/15 इज इक्वल टू काय झालं, डी टू, म्हणजे डी टू इज इक्वल टू आता 15 × 15, बरं नाही, किती राहील काय 9 15 90 म्हणजे त्या ठिकाणी 16. मग डी टू म्हणजेच कोण आहे बघायला, किती आता डी टू म्हणजे इथं कोण आहे, तर डी टू म्हणजे कोण आहे, आता इथं बी सी घेतलं तर बी डी सॉरी आपला ए सी म्हणा लागेल, ए सी ए सी हा डायगोनल. आता दुसरा डायगोनल काय या ठिकाणी बी डी आहे, मग बी डी इज इक्वल टू डी टू इज इक्वल टू काय झालं या ठिकाणी 16 cm. मग डी वन आणि डी टू आपल्याला माहिती, डी वन आणि डी टू माहिती, मग डी वन म्हणजे दोन डायगोनल, डी वन आणि डी टू म्हणजे दोन्ही डायगोनल. मग डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्ट इच अदर, द डायगोनल्स, डायगोनल्स ऑफ रोम्बस परपेंडिकुलर बायसेक्ट इच अदर, परपेंडिकुलर बायसेक्ट इच अदर, बायसेक्ट काय इच अदर. म्हणून काय झालं या ठिकाणी, एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत आणि परत एकमेकाला काय करतात त्या ठिकाणी बायसेक्ट करतात. म्हणजे आता मागच्या ठिकाणी तसंच झालं की ही जी डायगोनल त्याची हे अर्धे अर्धे पार्ट आहे, बी डी ही डायगोनलची हे अर्धे अर्धे पार्ट आहे. मग आपल्याला साईड काढायची, म्हणजे हे साईड काढायची म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल घ्यायचं आणि ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये ह्या दोन साईड माहिती, तर तिसरी साईड आपण आता जसं पायथागोरसचा थेरम यूज करून काढली तशी इथं सुद्धा काय करता येईल, पायथागोरसचा थेरम यूज करून आपल्याला काढता येईल. म्हणून काय करू या ठिकाणी, एम इज इक्वल टू घेऊन टाकू आपण, एम इज इक्वल टू 1/2 × 2 आता ए सी, बरोबर नाही, म्हणून 1/2 × 2 ए सी म्हणल्यानंतर कोण आलं 30 = 15 cm. तसंच अर्धा घ्यायचं आपल्याला कोणतं, बी एमचं, मग बी एम इज इक्वल टू 1/2 × कोणा कोणाची आहे, बी डीची, बी डी हा डायगोनल. आता बी डी हा डायगोनल आपण सेकंड डायगोनल काढला, किती आहे 16 आहे, म्हणजे 1/2 × काय झालं 16. मग 16 म्हणल्यानंतर या ठिकाणी इज इक्वल टू 8 cm, म्हणजे बी एम आणि ए एम आपल्याला माहिती झालात, बरं नाही, म्हणजे क्वाड्रिलॅटर सॉरी राईट अँगल ट्रायंगल घ्यायचा, कोणता इनर ट्रायंगल, इन ट्रायंगल ए एम बी, मेजरमेंट ऑफ अँगल एम इज इक्वल टू 90 डिग्री, मेजरमेंट ऑफ अँगल एम इज इक्वल टू 90 डिग्री. आणि मग बाय पायथागोरस थेरम,
बाय पायथागोरस थ्योरम काय विनय टिकेन बघा काय एटिकेन काय देऊन रे ab स्क्वेअर इज इक्वल टू am स्क्वेअर प्लस bm स्क्वेअर पूरा हायपोटेन्यूज कोणता होतो ab होतो हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर म्हणजे am चा स्क्वेअर म्हणजे कोणता आहे 15 चा स्क्वेअर bm चा स्क्वेअर म्हणजे कोणता आहे 8 चा स्क्वेअर 15 चा स्क्वेअर 225 आणि याचा 64 म्हणजे काय 289 टेकिंग स्क्वेअर ab इज इक्वल टू काय द राइट काय हा कोणाचा स्क्वेअर आहे बघा लक्ष द्या या ठिकाणी 200 म्हणजे 17 चा स्क्वेअर आहे बरे कोणाचा स्क्वेअर हा 17 चा स्क्वेअर म्हणजे साइड ऑफ काय या ठिकाणी साइड ऑफ रोम्बस इज इक्वल टू काय झालं 17 सेंटीमीटर साइड ऑफ रोम्बस इज इक्वल टू काय 17 कारण ए बी काय साइड ऑफ रोम्बस पण आपला साइड विचारली काय आपला साइड विचारले आपला पेरिमीटर विचारले अरे कसे आपला काय विचारले आपला पेरिमीटर विचारले म्हणजे नुसतं साइड काढून सुद्धा आपल्याला चालणार नाही नुसतं साइड काढून चालते का नुसतं साइड काढून सुद्धा आपल्याला चालणार नाही आपल्याला पेरिमीटर काढायचा पेरिमीटर ऑफ रोम्बस बरे पेरिमीटर ऑफ रोम्बस इज इक्वल टू काय करायचं 4 इंटू साइड आपला काय काय पण मिळालं 4 इंटू साइड म्हणजे 4 इंटू किती झाले एट कॅन 17 आणि 4 इंटू 17 म्हणजे 68 बरे म्हणून इथं पेरिमीटर ऑफ काय आहे रोम्बस इज इक्वल टू 68 सेंटीमीटर अरे सर म्हणजे लक्षात बघा या ठिकाणी काय केलं एक डायगोनल दिलाय आणि त्या क्वाड्रिलॅटरलचा त्या रोम्बसचा काय केलं आपल्याला एरिया दिलाय म्हणजे एक डायगोनल आणि एरिया जर माहीत असेल तर आपला सेकंड डायगोनल काय करतो त्या युजिंग फॉर्म्युला आपल्याला काय करतो तर सेकंड डायगोनल काढतो म्हणजे सेकंड डायगोनल आपण कोणता घेतला बीडी आणि फर्स्ट डायगोनल कोणता घेतला एसी म्हणजे काय झालं की या फॉर्म्युल्यावरून आपल्याला दोन्ही डायगोनल काय काय करता आले माहीत करता आले एक तर माहीत दिलेलं आहे तुम्हाला दुसरं आपल्याला काढता म्हणजे आता आपल्याला काय झालं की दोन्ही डायगोनल माहीत आहे मग आता दोन्ही डायगोनल माहित आहे तर आपण काय केलं या ठिकाणी प्रॉपर्टीचा वापर करून काय केलं त्यांचे जे अर्धे अर्धे पार्ट आहेत ते अर्धे अर्धे पार्ट काढले कारण की डायगोनल हा काय बायसेक्टिच्या एकमेकाला काय करतात ती बायसेक्ट करतात म्हणून एम आणि बी एम हे काय त्या डायगोनलचे अर्धे पार्ट मग त्यांचे अर्धे पार्ट झाले 15 सेंटीमीटर आणि दुसऱ्याचा अर्धा पार्ट झाला 8 सेंटीमीटर मग आता हे 15 सेंटीमीटर हे 8 सेंटीमीटर आणि हा ट्रायंगल कोणता आहे राईट अँगल ट्रायंगल म्हणून पायथागोरस थेरम आपण काय केला वापरला आणि पायथागोरस थेरम वापरून काय केलं एबी साइड एबी काढली एबी म्हणजे काय त्या रोम्बसची साइड आहे आणि रोम्बसची साइड माहीत झाली म्हणजे आपल्याला त्या रोम्बसचा काय करता येतो त्या ठिकाणी पेरिमीटर काढता येतो या पद्धतीमध्ये बघा लक्ष द्या आपण इथं आज प्रॅक्टिस सेट 15.2 मधला जो रोम्बसचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम काय केले सॉल्व केले पुढील लेक्चरमध्ये आपण दुसरा क्वाड्रिलॅटरल घेणार कोणता ट्रॅपेझियम त्याचा सुद्धा काय करायचा आपल्याला एरिया काढायचा आहे.